भारतीय डाक विभाग द्वारा आयोजित राष्ट्रव्यापी विशेष सुकन्या अभियान के तहत अमरावती डाक विभाग ने राज्य में प्रथम स्थान प्राप्त किया है। इस गांव के सभी लड़कियों के लिए सुकन्या खाते खोले गए हैं डाक विभाग द्वारा 9 से 10 फरवरी के बीच देश भर में सुकन्या अभियान चलाया गया इस बीच अमरावती डाक विभाग ने नौ सुकन्या समृद्धि खाते खोले हैं अमरावती डाक विभाग ने राज्य और राष्ट्रीय स्तर पर उत्कृष्ट प्रदर्शन किया है राष्ट्रीय स्तर पर जिले को चौथा स्थान भी प्राप्त हुआ है डाक विभाग द्वारा यह पहल आठ मार्च महिला दिवस तक अमल में लाई जाएगी शून्य से दस वर्ष की आयु वर्ग की लड़कियों के लिए सुकन्या समृद्धि खाता खोलने की पहल की गई है मेरी तरह डाक विभाग ने भी जिले के नागरिकों व वा आंगनवाड़ी कार्यकर्ताओं से जिले के सभी गाँव को सुकन्या शहर बनाने में सहयोग करने की अपील की है ऐसा वसुंधरा गुल्हाने ने कहा नमस्कार मैं वसुंधरा गुल्हाने जी आम्ही मोहीम हाती घेतली आहे अमरावती जिल्हा संपूर्ण सुकन्या जिल्हा यामध्ये आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक मुलीचं सुकन्या समृद्धी खाते हे जे एक डाक विभागाची एक योजना आहे त्या अंतर्गत आम्ही काढायचा असा एक मानस आम्ही आणि एक मोहीम त्यासाठी आम्ही घेतलेली आहे यासाठी जिल्हा प्रशासन आम्हाला पूर्ण त्यांचं सहकार्य करतायत ज्यामध्ये अंगणवाडी सेविका त्या आम्हाला यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करत आहेत आणि डिपार्टमेंट आमच्या प्रत्येक गावखेड्यात आमचं जे एक विभागाचं एक प्रतिनिधी म्हणून ब्रांच पोस्टमास्टर असतो त्यांच्या ह्या दोघांच्या सहयोगाने आम्ही हे हाती घेतली आहे तर याचा उद्देश असा आहे की मुलींच्या भविष्यासाठी त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही एक योजना आहे आणि त्यांचा लाभ हा त्यांच्यापर्यंत पोहोचावा ही योजना झिरो ते दहा वयोगटातल्या मुलींसाठी आहे आणि अडीचशे रुपयापासून हे खातं उघडता येतं आणि मुलगी एकवीस वर्षापर्यंत हे खातं आपल्याला चालवता येतं आणि मुलगी अठरा वर्षाची झाली तेव्हा तिच्या शिक्षणासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येईल जेणेकरून त्या मुलीचं भविष्य हे सुर आपल्याला सुरक्षित करता येईल तर माझं आपल्या सगळ्या नागरिकांना एक आवाहन आहे की या योजनेचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि आतापर्यंत आम्ही जिल्ह्यात जवळपास नऊ हजार अकाउंट ह्या सव्वीस जानेवारीपासून उघडलेले आहेत एम बी सी एन न्यूज केली अभिषेक पानसी की रिपोर्ट